अर्थात हा माझ्या हातात आत्ता जो दूरध्वनी आहे तो का आहे? कदाचित आपल्याला याबद्दल ठाऊक असेल, आणि ठाऊक नसेल तर मी तुम्हाला सांगते, या दूरध्वनीच्या माध्यमातून आपण आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व्यक्तीबरोबर त्वरित संपर्क साधू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याच जवळच्या व्यक्तीला आपल्याच मनातलं बरंच काही सांगायचंच राहून जातं. मग जे राहून गेलेलं असतं ते कधी सांगणार? मग ते आत्ताच सांगणार, आणि त्यासाठी हा दूरध्वनी आहे. वारकरी माऊलींबरोबर आत्ता आषाढी वारीमध्ये आहोतच, आणि अर्थातच यानंतर माऊलींबरोबर म्हणजे माझ्यासोबत ज्या एक माऊली आहेत त्यांच्याकडे मी हा दूरध्वनी देणार आहे, आणि ते बघूया त्यांच्या कुठल्या आवडत्या व्यक्तीला की शक्तीला म्हणजे ईशत्वाला कोणाला हा दूरध्वनी लावतायत आणि त्यांच्याबरोबर संवाद साधतायत. हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज साळुंखे, मुक्काम पोस्ट विकळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हरिभक्त परायण वैकुंठवासी ब्रह्मलीन वसंतराव अप्पाजी गुरव हे माझे वडील आहेत. खऱ्या अर्थानं इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांच्याशी बोलावं, संवाद करावा. मी पहिल्यांदा त्या गोष्टीला प्राधान्य देतो. रामकृष्णारी, मी तुमचे चिरंजीव. खऱ्या अर्थानं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. सातारा जिल्ह्यातून जगद्गुरु तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये 30 वर्षापूर्वी पहिली दिंडी जी सातारा जिल्ह्यातून आहे ती आपली ओम ब्रह्मचैतन्य विश्वंभर महाराज दिंडी. खऱ्या अर्थानं आज नावारूपाला आलेली आहे. तुमच्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही या दिंडीची स्थापना केली. 30 वर्षापूर्वी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सरपणावरती अन्न शिजवून या वारकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं पंक्ती घातल्या स्वतःच्या हाताने. अर्थव्यवस्था कमकुवत असताना, आर्थिक सहाय्य नसताना सुद्धा तुम्ही कुठलाही विचार केला नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव या न्यायानं माझा कंठ दाटून येतोय की तुम्ही एवढं जे सगळं करून ठेवलेलं आहे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार भाग्याचं आहे ते. कारण तुम्ही केलं म्हणून आम्ही सर्व या गोष्टीचा आनंद घेतोय. अतिशय माझं अंतःकरण भरून आलेलं आहे की तुम्ही पाहिजे होता हे सगळं पाहायला, पण जिथून पाहत असाल खऱ्या अर्थानं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे. माझ्याही आयुष्यामध्ये हेच घडावं जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलं, आणि माझ्यानंतर येणाऱ्या पिढ्यासुद्धा त्यांच्याही आयुष्यामध्ये हेच घडावं, ही एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना, पांडुरंगराया चरणी प्रार्थना, माऊलींच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. ही अखंडितपणे तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहो ही खऱ्या अर्थानं मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. खरोखरच आजचा हा जो संवाद आहे तो फक्त संवाद नव्हता, तर तो नृत्य संवाद होता. माऊली, आपली ही जी दिंडी आहे 30 वर्षांची वडिलांनी सुरू केलेली परंपरा आज आपण अखंड अव्याहतपणे सुरू ठेवलेली आहे, आणि पांडुरंग परमात्म्याचे आणि तुमच्या तीर्थरूपांचे देखील आशीर्वाद सदैव तुम्हा सगळ्यांबरोबर राहू देत. विठोबा रखुमाई.